स्टार्ट करूयात आणि खूप महत्वाच्या ऑफर बद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. तर मी आता तुमच्या समोर आहे आणि या ठिकाणी आता सगळेजण वही पेन घेऊन बसा. कारण खूप मोठ्या प्लॅनिंगला डीएक्सएनने सुरुवात केली आहे. खूप मोठी टार्गेट्स आणि खूप मोठं ताकद कंपनी आता लावत आहे, ज्याच्या माध्यमातून तुमचा, तुमच्या टीमचा आणि प्रत्येक असोसिएटचा, आज नवीन जॉईन होणाऱ्या व्यक्तीचा देखील इन्कम येणाऱ्या 90 डेज मध्ये, येणाऱ्या 3 महिन्यामध्ये पूर्णपणे एक परिवर्तन तुम्ही आणू शकता. तर स्टार्ट करूयात आजची मीटिंग. थँक्यू. पहा, बऱ्याच वेळेला आपण पाहतो बिझनेस स्ट्रॅटर्जी, बिझनेस स्ट्रॅटर्जी आणि बिझनेस प्रमोशन काय फरक असतो. प्रमोशन म्हणजे एखाद्या एका महिन्यापुरतं असतं, मग 1 महिन्यानंतर पुढं काय, तर पुढच्या प्रमोशनची वाट पहा. असं नाही होणार. आता कंपनी त्याच्यावरती खूप चांगलं प्लॅनिंग करते, म्हणजे जर परफेक्टली स्ट्रॅटर्जी तयार करायची, जेणेकरून तुमचा व्यवसाय कन्सिस्टंट वाढत जायला पाहिजे. सातत्यपूर्ण तुमची इन्कम वाढण्यासाठी डीएक्सएनने एक स्ट्रॅटर्जी तयार केली आहे आणि ती स्ट्रॅटर्जी तुम्हाला या पहिल्या 3 महिन्यामध्ये शिकून घ्यायची की असं काय केलं म्हणजे तुमची इन्कम वाढू शकते. होय मित्रांनो, याला म्हणतात एक पॉवरफुल, पूर्णपणे अभ्यास करून, चांगला अभ्यास करून तुमचा इन्कम फास्ट वाढण्यासाठी कंपनीने केलेली प्लॅनिंग आहे. आज जगामध्ये 200 देशांमध्ये जर कंपनी वर्क करतेय, तर कंपनीला माहिती आहे की नेमकं एका नवीन डिस्ट्रीब्युटरनी, एका नवीन स्टार एजंटनी किंवा नवीन डायमंड्सनी सुद्धा काय केलं तर त्यांना भरपूर पैसा डीएक्सएन मधून मिळू शकतो. आणि यालाच म्हटलं जातं, याचा अभ्यास केल्यानंतर एक स्ट्रॅटर्जी तयार होते. आणि त्या स्ट्रॅटर्जीचा पर्पज आहे मित्रांनो, स्टॅबिलाइज युअर बिझनेस. तुमच्या व्यवसायामध्ये स्थिरता निर्माण करण्यासाठी, तुमच्या व्यवसायामध्ये जो इन्कम आहे तो स्टेबल पाहिला करण्यासाठी. बऱ्याच वेळा आपल्याला टेन्शन येतं, या महिन्याचा माझा पीव्ही चांगला झालाय, पुढच्या महिन्याचं काय. परंतु जर आपण पुढच्या 3 महिन्याची, पुढच्या 6 महिन्याची आणि पुढच्या 1 वर्षाची प्लॅनिंग जर करून तयार बसलो असेल, तर मात्र कधी हा चिंता मनामध्ये राहणार नाही. आणि यासाठी मित्रांनो, कंपनी देखील आता पुढच्या 1 वर्षाची प्लॅनिंग करून घेत आहे. किती लोकांना फंटास्टिक फील होते, बघा ना, 1 वर्षाची प्लॅनिंग, 1 वर्षभर काय करायचंय याच्यावरती आता कंपनी मॅनेजमेंट प्रॉपर प्लॅनिंग करतेय. याला इलाइट क्लब देखील तयार होणार आहे. किती लोकांना इलाइट क्लब मध्ये यायला आवडेल, ई बी लिया बरं पटकन. इलाइट क्लब, इलाइट क्लब कंपनीचा एक इलाइट क्लब तुमच्यासाठी कंपनी लवकरच तयार करण्याची तयारी, आणि त्याच्यासाठी चेकलिस्ट दिली आहे. चेकलिस्ट म्हणजे आजपासून जे सुरुवात करतील ते पुढे जाऊन इलाइट क्लब मध्ये येऊ शकतात. ईसी इलाइट क्लब, इलाइट क्लब, या ईबीसी लिहिलं तरी चालेल, इलाइट बिझनेस क्लब. चला पाहूयात. आणि दुसरं आहे एक मोमेंटम तयार करण्यासाठी. मोमेंटम म्हणजे काय, डीएक्सएन स्ट्रॉंग आहे, प्रोडक्ट पॉवरफुल आहे, रियल आहे, कंपनी स्वतःहून कोणतेही मोठे टार्गेट टीम वरती देत नाही, मग तरी देखील तुमचा पैसा वाढायला पाहिजे, तर त्यासाठी एक मोमेंटम आणावा लागतो. आणि तो मोमेंटम या स्ट्रॅटर्जीच्या माध्यमातून तुम्ही आणणार आहात. त्यामुळे स्टेप बाय स्टेप या गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहेत आणि समजून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिलं बेसिक खूप महत्वाचं आहे. आणि बेसिक इतकं सिंपल आहे की सगळ्यात पहिलं खाना है, खिलाना है, बताना है, संगठन बनाना है और पैसा कमाना है. ये बेसिक आहे. मग खाना है म्हणजे सेल्फ यूज, पहिलं काय आहे सेल्फ यूज. मग तुमचा सेल्फ कन्झम्पशन लिस्ट तयार करा. माझ्या घरामध्ये कोण कोणता एक्सपेन्सेस होतो, आता मी घातलेला व्हाईट शर्ट तुम्हाला दिसतोय, या शर्टला देखील एक स्मेल येतो. मग तुम्ही घरामध्ये डीएक्सएनचा प्रोडक्ट वापरतो का, यानी मला पीवी मिळतात का, याला म्हणतात सेल्फ यूज. सेल्फ यूज मध्येच तुमचा बराचसा पीवीचा पार्ट पूर्ण होणार आहे. लहान मुलांना सुद्धा बिस्किट डीएक्सएनच खातात का खारीक टोस्ट आणि बटर खातायत, हे पण घरामध्ये चेक करायचं आहे. घरामध्ये असणारा प्रत्येक प्रोडक्ट रिप्लेस करा, म्हणजे सेल्फ यूज. हा तुमचा काही खर्च नाहीये, तुम्ही आतापर्यंत केलेला एक्सपेन्सेस इन्कम मध्ये कन्वर्ट करत आहात. त्यानंतरचा तुमचा फॅमिली यूज. फॅमिली म्हणजे आता बोलल्याप्रमाणे तुमच्या लहान मुलांपासून आई वडिलांपर्यंत जे जे हेल्थ प्रोडक्ट तुम्ही त्यांच्यापर्यंत देऊ शकता, वेलनेस प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता, याचा फायदा लोकांना पोहोचला पाहिजे. प्रत्येक घरामध्ये एक फॅमिली यूज आहे, स्वतःचा वापर, फॅमिलीचा यूज. त्यासोबतच आहे तुमच्या सोबत तयार होणारे कंज्युमर्स. ज्यावेळी तुम्ही घरामध्ये एक सीड स्टॉक मेंटेन करता, ज्यावेळी घरामध्ये तुम्ही थोडाफार म्हणजे किती, कमीत कमी 20 हजाराचं प्रोडक्ट घरामध्ये असायलाच पाहिजे. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर, पैसा कमवायचा असेल तर सर पैसा लावावा लागतो. जर 15 ते 20 हजाराचं प्रोडक्ट घरामध्ये सीड मध्ये असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने बिझनेस करत आहात. आणि त्यामध्ये तुमच्या आजूबाजूचे जेवढे कंझ्युमर्स आहेत त्यांना तुमच्याकडून जागेवरती प्रोडक्ट उपलब्ध होतात, म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने एक रिअल बिझनेस पार्टनर बनता. याला म्हटलं जाईल कंझ्युमर. किती बरं कंझ्युमर तयार करायचे, फार फार तर तुम्हाला 20, 25, 30 कंझ्युमर कंटिन्युअसली तुमचे सेपरेट असले पाहिजेत आणि रिअल बिझनेस पार्टनरची टीम
वेगळी असली पाहिजे जे बिझनेस करणार आहे. आणि मग तुमचा 6 चा स्ट्रक्चर कंप्लीट करणे, मिनिमम तुमचा 6 लाईन कंप्लीट करणे, टीम डेव्हलपमेंट करणे आणि पुढच्या 12 महिन्याची प्रॉपर प्लॅनिंग करणे. तयार हा एव्हरी एव्हरी डिस्ट्रीब्युटर्स मित्रांनो, प्रत्येकाने या बेसिकला समजून घ्या. सिंपल आहे, बेसिक आहे, खाना आहे, खिलाना आहे, बताना आहे, संघटन बनाना आहे, पैसा कमाना आहे. तर इथं पाहताय तुम्ही या पद्धतीने हा तुमचा बेसिक जर मजबूत झाला तर मग बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होऊन जातात. चला दिवाळी येते मित्रांनो, दिवाळीमध्ये सर्वात स्ट्रॉंग प्रोडक्ट विकला जाणार आहे तो म्हणजे आता राईस ब्रॅन ऑइल. आणि राईस ब्रॅन ऑइलचं तुम्ही सगळ्यांना मी विनंती करतो, तुम्हाला प्रोडक्टची जी आपण सिरीज तयार केली लगातार कंटिन्युअसली 4 सेशन 112 प्रोडक्ट वरती झालेले आहेत. कारण एका प्रोडक्ट मध्ये 112 प्रोडक्ट एका मीटिंग मध्ये होऊ शकत नाही. मी ट्राय पण केला तरी होणार नाही, कारण 1-2 मिनिट जरी दिला एका प्रॉडक्टला तरी तेवढा वेळ लागू शकतो. 4 टॉपिक आहेत प्रॉपर, तर ते सगळ्यांनी व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका, पहा, नोट्स काढा, स्क्रिप्ट बनवा आणि तयारी करा. राईस ब्रॅन ऑलची मी पूर्ण माहिती त्या सेशन मध्ये दिली आहे, परंतु अगदी थोडक्यात आता सांगणार आहे. दिवाळीमध्ये असं तेल घरामध्ये घेऊन जा की तुमच्या हृदयाला, तुमच्या स्किनला, तुमच्या बोन्सला अतिरिक्त लोड तयार होणार नाही आणि तुमच्या शरीराला डॅमेज करणार नाही. बऱ्याच वेळा ना आपण मित्रांनो जे जे घरामध्ये तेल आणतो त्याचा स्मोकिंग पॉइंट आहे फक्त 70 ते 80. मित्रांनो 70-80 म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही ते तेल तापवायला घेता आणि त्याच्यामध्ये काहीतरी टाकता, 70-80 डिग्रीला ते तेल करपायला सुरू होतं. सिंपल भाषेत सांगतोय, ते तेल जळायला सुरू होतं. त्याच्यापेक्षाही जास्त तुम्ही तापवलं तर त्या तेलातून धूर सुद्धा बाहेर येऊ शकतो. याचा अर्थ काय, तुम्ही करपलेलं तेल स्वयंपाकामध्ये आता वापरताय मित्रांनो. कारण तुमचा स्वयंपाक, तुमची भाजी, तुमच्या घरामध्ये होणार शिजवलेलं अन्न हे 70-80 डिग्री तरी घेतं तुमचं तयार होण्यासाठी. आणि 70-80 डिग्री फक्त स्मोकिंग पॉइंट आहे. किती लोकांच्या पॉइंट लक्षात येतोय की DXN जे राईस ब्रँड ऑइल आहे त्याचा स्मोकिंग पॉइंट आहे 220. म्हणजे तुम्ही डबल ट्रिपल पण वापरू शकता. एकदा चकली काढा, नंतर शंकरपाळी काढा, नंतर करंजी काढा, असं तुम्ही कंटिन्युअसली त्याला वापरू शकता. खऱ्या अर्थाने तुम्हाला राईस ब्रँड ऑइल आता चांगल्या पद्धतीने घराघरात पोहोचवायचं आहे. लिहा सगळ्यांनी चॅटबॉक्स मध्ये स्मोकिंग पॉइंट 220 लक्षात राहिलं पाहिजे तुमच्या. आणि 70 च्या ठिकाणी करपलेलं तेल पोटामध्ये गेलं तर 100% हृदयरोग होऊ शकतो. 100% तुम्हाला अनेक रोग तयार होऊ शकतात. ते म्हणजे तुमचं अगदी निकृष्ट दर्जाचं तेल आहे आणि इथं मात्र वर्ल्ड क्लास चांगल्या क्वालिटीचं अफोर्डेबल प्राइस मधलं तेल आहे. शेंगदाणा तेलापेक्षाही हे स्वस्त तेल आहे मित्रांनो. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये आपल्याला राईस ब्रॅन ऑइल घेऊन जायचं आहे. चला कंबुचा असे काही प्रोडक्ट आहेत की घराघरामध्ये आपण ते पार्टी करू शकतो. दिवाळीमध्ये आपल्या घरी पाहुणे येतील, बऱ्याचशा घरांमध्ये आपल्या घरी नातेवाईक येतात, बरेचसे लोकांकडे आपण जातो, त्या त्या ठिकाणी तुम्ही कंबुचा पार्टी करून DXN ला इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो एक प्रोडक्ट इंट्रोड्यूस करताना तेव्हा तुम्ही एक असोसिएट तयार करता, एक बीज तयार करता, एक बीज लावता, पण तिथूनच खरी मोठी क्रांती बनू शकते. जसं तुमच्या समोर एक्झाम्पल आहे, एक कॉफी मला इंट्रोड्यूस केली आणि आज एक क्राऊन अँबॅसिडर जन्मदा. भरतगरने गॅनोची टूथपेस्ट इंट्रोड्यूस झाली. भरतगरच्या अंडर आज 160 स्टॉक पॉइंट आहेत. ओ माय गॉड, येस. म्हणजे तुम्हाला फक्त लोकांना प्रोडक्ट इंट्रोड्यूस करण्यासाठी पोहोचा. कंबुचाचे बॉक्सच्या बॉक्स घरामध्ये असले पाहिजे आतापासूनच. प्रत्येकाच्या घरामध्ये कमीत कमी 20-25 हजार स्टॉक असला पाहिजे. किती लोक अग्री मानतात, सहमत आहेत, सहमत आहेत, लवकर लिहायचं, अग्री 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 अग्री, येस. असे काही प्रोडक्ट आहेत की दिवसाची सुरुवात बदला, जीवनाचा क्लास बदला. याचा अर्थ काय, घराघरामध्ये लागणारे प्रोडक्ट चेंज करा. घरात चहा, साबण, पेस्ट, फेसवॉश, लोशन, पावडर, पिरुलिना हे प्रोडक्ट प्रत्येक घरामध्ये लागतातच. कोकोनट ऑइल हे प्रोडक्ट लागतातच. आणि हे प्रोडक्ट जर तुम्ही चेंज करता तुमचा आपोआप बिझनेस होतो मित्रांनो. इंडियाचं मार्केट खूप मोठं आहे. मी चहा, साबण, पेस्टचं मार्केट तुम्हाला 20 हजार करोडचं सांगितलं होतं. इथं तुमच्या स्क्रीनवरती पण बऱ्याचपैकी मार्केट तुम्हाला दिसतंय. अनेक प्रोडक्टचं मार्केट आहे. वेलनेसचं सर्वात मोठं मार्केट आहे आणि ते मात्र कॅप्चर करण्यासाठी पोटी ताकद लावा. चला आता आपण पाहूयात काय नेमकं कंपनी स्ट्रॅटर्जी घेऊन येते. कंपनी स्ट्रॉंग आहे, रिअल कंपनी आहे, प्रोडक्ट पॉवरफुल आहे. मग आता स्ट्रॅटर्जी काय आहे, तर स्ट्रॅटर्जी मध्ये स्ट्रॉंग बेसमेंट तयार करायचं आहे. म्हणजे बेसमेंटचा अर्थ होतो तुमचा पाया मजबूत बनवायचा आहे. बघा ना, एखाद्याला जर 3 मजली बिल्डिंग बांधायची असेल तर त्याचा आर्किटेक्चर त्याला 3 मजली बिल्डिंगचा पाया समजावून सांगतो. पण जर एखाद्याला 15 मजली बिल्डिंग बांधायची असेल तर 15 मजली बिल्डिंग बांधण्यासाठी त्याचा स्ट्रक्चर आणि त्याचा बेसमेंट पण तसाच मजबूत बनवला जातो. मग तुमची स्वप्न काय DXN मध्ये, खरंच तुम्हाला क्राऊन अँबॅसेडर बनायचंय का? खरंच तुमची इन्कम येणाऱ्या काळामध्ये 50 हजार, 1 लाख, 3 लाख, 5 लाख व्हावी असं तुम्हाला वाटतं का? 50 हजारापासून सुरुवात करून 5 लाखापर्यंत जाण्याची तुमची मनापासून इच्छा आहे का? जर असेल ना तर बेसमेंट मजबूत करा. आणि बेसमेंट म्हणजे तुमचा मजबूत पाया. फाउंडेशन मजबूत,
बिल्डिंग मजबूत, मोठेच्या मोठे टावर सुद्धा उभे राहू शकतात, आणि मग फाउंडेशन चांगलं असेल तर. फाउंडेशन बिघडलं की सगळं बिघडतं, म्हणून फाउंडेशन आहे पर्सनल पीपीव्ही इन्क्रीज करणे, फाउंडेशन आहे नॉन स्टार पीपीव्ही इन्क्रीज करणे. पूर्ण अख्खा इंडिया आता या ड्राइव्ह वरती काम करतोय मित्रांनो, आणि हे पूर्ण एक वर्ष इलाइट क्लब साठी महत्वाचा पार्ट बनणार आहे. पीजी पीव्ही 20,000 आणि पर्सनल पीपीव्ही 3,000 करणाऱ्या लोकांना येणारा फ्युचर हा एक क्लबच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. आवडेल का? यस 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 यस, पटपट पट बोला. यस फंटास्टिक, यस फंटास्टिक. पहा मित्रांनो, एक मास्टर कॉपी बनणार आहात तुम्ही, म्हणजे तुम्हाला फायनल प्रोडक्ट बनताना एक फिनिश रियल लीडर बनायचं आहे. जाताना एक रॉ मटेरियल आतमध्ये जातं, पण बाहेर येताना फिनिश लीडर. म्हणून प्लॅनिंग खूप महत्वाची आहे. कालचं सुद्धा 12 वाजता सेशन मध्ये मी फक्त प्लॅनिंग वरती बोललोय. एक एक वर्षाची प्लॅनिंग करूया ना, समजून घ्या मित्रांनो. एक वर्षाची प्लॅनिंग करणारा माणूस कधी असफल राहू शकत नाही, आणि यासाठी टीम लीडरशिप खूप महत्वाची आहे मित्रांनो. पहा, बेसिक फायनान्शियल फ्रीडम मध्ये आपल्याला नेहमी रफिक सरांनी सेशन सांगितलेत, आणि त्यामध्ये पण आता देखील ते त्यांनी आपल्याला पुढे मागे सांगितलंय की जर येणाऱ्या 9 महिन्यामध्ये 12 लोकांकडून, 9 महिने सांगतात आता, पुढच्या 9 महिन्यामध्ये 12 लोकांकडून जर पीजीपी 20,000 करून घेतला, तर तुमचा टोटल बिझनेस व्हॅल्यू 2,60,000 महिन्याचा सुरू होतो. 2,50,000 पलीकडे पीव्ही जातो. काय केलं तुम्ही? फक्त 12 लोक सिलेक्ट केले टीम मध्ये. करू शकता का? नाही. खरंच ज्यांना पैसा 50,000 कमवायचा आहे त्या लोकांना सिलेक्ट करा. 12 लोकांचा पीजीपीव्ही, 12 लोकांचा पीजीपी 20,000, तुमचाही 20,000 पीजीपीव्ही, 2,60,000 पीव्हीचा बिझनेस होतो. आणि यामुळं तुमचा इन्कम 40,000 रुपये क्रॉस होतो. महिन्याचा इन्कम 40,000 रुपये क्रॉस, ज्याचा इन्कम घरामध्ये एक्स्ट्रा 40,000 येतोय, सुंदर कार घेऊ शकतो. यस आर नो? लवकर लिहा. बरोबर आहे सर. मला ना एक ऑलरेडी एक जॉब होता, मी माझे मिस्टर काही ना काहीतरी काम करत होते, पण मला डीएक्सएल मधून 40,000 यायला लागले. तर तुमचे घर खर्चाचे पैसे तुमच्या जॉब लवपीट, जॉबचे पैसे तुमच्या घर खर्चाला, डीएक्सएल चे पैसे तुमच्या मोठ्या स्वप्नांना. किती लोकांना समजतोय पॉइंट? 40,000 इन्कम म्हणजे एखादा फ्लॅट सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. येस और नो? एखाद्या ठिकाणी चांगली इन्व्हेस्टमेंट सेटअप करू शकता, आणि हे तुम्हाला पहिलं स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, आणि मग अनेक लोकांपर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकता. जर हेच तुम्ही कॉपी करायला सुरुवात केली, तर ऑटोमॅटिकली तुमची इन्कम लाखाच्या पटीने वाढणार आहे मित्रांनो, करोडोच्या पटीने वाढणार आहे, कारण प्लॅनिंग त्या पद्धतीची सुरू आहे आता. जर तुमच्या टीम मध्ये विचार करा, जर 6 लोक, किती लोक? 6 लोक 40,000 इन्कम करायला लागली, तर तुमचा इन्कम किती होणार आहे? लिहा बरोबर चॅट बॉक्स मध्ये. बघूया किती लोकांची बरोबर एज्युकेशन होतीये. लवकर लिहायचंय, मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगायची गरजच नाही. कोण लिहू शकते सांगा? मी लगेच त्यांच्यासाठी इमिजिएटली 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 त्यांच्यासाठी आपण अप्रिशिएट करणार आहोत, क्लॅप करणार आहोत. 6 लोकांची 40,000 इन्कम, तर तुमची इन्कम किती होणार? प्लॅनिंग प्लॅनिंग प्लॅनिंग. लवकर लवकर लवकर. फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? लवकर, फास्ट, लवकर. कुणीच नाही लिहित अजून. फास्ट फास्ट फास्ट. 40,000 इन्कम 6 लोकांची, तर तुमची इन्कम किती होणार? सिंपल सा प्रश्न. फंटास्टिक. आपण ना मिनल करडमारे मॅडम नागपूरमध्ये आता सध्या, जोरदार क्लाप करूया त्यांच्यासाठी. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. त्याचा अर्थ होतो 6 पट इन्कम. हे ना तुम्ही कुठल्याही पद्धतीने गणित केलं ना, तर तुम्हाला हे सिम्पल फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. तुमच्या डाऊन लाईनच्या डिफरंट लाईन मध्ये एक एक व्यक्तीची इन्कम जर 40,000 पर्यंत पोहोचली, तर तुमची इन्कम 2,40,000 होणार. म्हणजे होणार हे मी कमीत कमी कमीत कमीचा अर्थ होतो, की याला म्हटलं जातं कमी सांगा परंतु जास्त मिळतील, यापेक्षाही जास्त मिळणार आहेत. पण कमीत कमी 2,40,000 इन्कम होण्यासाठी तुम्हाला ऑडी मर्सिडीज जरी गाड्या घ्यायच्या असतील, तर मोठी स्वप्न पहा ना, कुणी थांबवलंय? कंपनी द्यायला तयार आहे. पण 6 लोकांच्या घरात तुम्ही 40,000 इन्कम जाण्यासाठी मात्र प्रयत्न चालू करा. पहिला फेज आहे, याला म्हटलं जातं स्टेप बाय स्टेप. आताचा जो फेज स्टार्ट होतोय तो 1 ऑक्टोबर म्हणजे कालपासून सुरू होतोय, आणि बरोबर 30 ऑक्टोबर, 31 डिसेंबर, बरोबर 3 महिन्याचा हा फेज स्टार्ट होतोय. एव्हरी मंथ तुमच्यासाठी कंपनी काही ना काहीतरी वेगवेगळं करणार आहे, आणि एव्हरी मंथ तुम्ही जे काम करणार आहात आणि टीम कडून करून घेणार आहात, त्याच्यावरती देखील तुम्हाला फायदा मिळणार आहे. आणि जे तुमच्या टीम मध्ये करणार आहेत त्याच्यावरती पण तुमचा फायदा आहे, आणि टोटल टर्नओव्हर वरती पण तुमचा अनेक चांगला मोठा फायदा होणार आहे. याच्यामध्ये मोबिलाइज युअर टीम एज अ 20,000 पीजीपीव्ही लिहून घ्या चॅट बॉक्स मध्ये. नॉन स्टार पीव्ही ला म्हणतात पीजीपीव्ही. पीजीपीव्ही नवीन लोकांसाठी सांगतो. समजा मी आज जॉईन झालोय काल, आणि मी आता काम सुरू केले, आणि मी स्टार नाहीये, तर माझा टोटल पीव्ही असतो तो पीजीपीव्ही. दुसरं,
मी आता जॉईन झालो 3 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी, माझ्या खाली ए लाईन स्टार एजंट झाली आहे. ए लाईनला सोडून जो पीव्ही येतो त्याला म्हणतात पीजी पीव्ही, त्याला म्हणतात नॉन स्टार पीव्ही. सिंपल लक्षात ठेवा, नॉन स्टार पीव्ही, पीजी पीव्ही, पर्सनल ग्रुप पीव्ही. पर्सनल ग्रुप, माझा जो 6 ते 18% जो ग्रुप आहे डायरेक्ट मध्ये, तो 6 ते 18% ग्रुप मध्ये मला पीव्ही भरपूर वाढवायचा आहे. तो म्हणजे 20,000 पीव्ही वरती फोकस ठेवायचा आहे. हे जर तुम्ही केलात तर तुम्ही सगळ्या ऑफर मध्ये बसणार आहात. स्टेप बाय स्टेप समजून घ्या. पहिला फेज आहे 3 महिन्याचा, 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर. प्रॅक्टिस इट, लगातार याच्यावरती प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. लगातार 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 यावरती काम सुरू करायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला प्रॅक्टिस स्टार्ट करायचे. प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. टू मेक इट प्रॅक्टिस, ऑल मेंबर टू क्वालिफाय 20,000 पीजीपी इन अ फर्स्ट मंथ. आता सुरू झाला ना महिना, या महिन्यामध्ये तुमच्या टीम मध्ये जास्तीत जास्त सीड स्टॉक प्लॅन, जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रोडक्टची माहिती, प्रोडक्टची ट्रेनिंग, प्रोडक्टची एज्युकेशन, या सगळ्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत प्रोडक्ट ऑर्डर फॉर्म आणि 20,000 पीजीपी होण्यासाठी केलेली प्लॅनिंग ही तुम्हाला मोठा सक्सेस निर्माण करून देणार आहे. पर्सनल पीव्ही 3,000, पीजीपीव्ही 20,000. मोबिलायझेशन फेज पहिला आहे, मोबिलायझेशन पहिले मोबिलाइज करूयात, म्हणजे तयार करूयात. त्यानंतर ग्रोथ फेज येते. कोणती फेज येते? सेकंड फेज, ग्रोथ फेज. ती ग्रोथ फेज म्हणजे आता हे 3 महिन्यांनी सिलसिला थांबेल का? नाही थांबणार. 1 जानेवारी पासून 31 मार्च ची प्लॅनिंग कंपनी आता करते. कंपनी आता तुम्हाला सांगते की जर तुम्ही हे 3 महिने कंप्लीट करून जानेवारीत पदार्पण करणार, त्यावेळी मात्र तुम्ही नॅचरल फेज मध्ये येणार आहात. ऍक्सिलरेट युअर ग्रोथ. आणि टीम मध्ये प्रत्येकाला माहिती झालेलं असेल की महिना संपेपर्यंत पीजीपी 20,000 फोकस करायचा आहे. ऍक्सिलरेट द ग्रोथ. यामध्ये काय होईल, 1 जानेवारी पासून 31 मार्च पर्यंत तुम्हाला अजून अट्रॅक्टिव्ह गोष्टी डिएक्शन घेऊन येत आहे. त्यानंतर मोबिलायझेशन ग्रोथ. आणि तिसरा जो म्हणतात त्याला सस्टेन फेज, म्हणजे आता तुमचा बिझनेसला टोटल सस्टेन करायचा आहे. म्हणजेच काय, 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर, म्हणजे कंप्लीट 1 वर्षाचा क्लब तयार होतोय. इलाइट क्लब, जो पीजीपीव्ही ऑफर वरती क्लब आहे. 20,000 पीजीपीव्ही करणारी लोक त्या क्लब मध्ये राहणार आहे. तिसरी कॅटेगरी मोबिलाइज. आता बघूया स्टेप बाय स्टेप. फेज 1, फेज 1 मध्ये सगळ्यात पहिला आहे 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर सुरू झाला. आजपासून पुढचे 3 महिने आपल्याला न्यू मेंबर्स, बिलो स्टार एजंट आणि अबाव स्टार एजंट या 3 कॅटेगरी मध्ये आपण आहोत. न्यू मेंबर कोण आहे ते पण पाहूयात. न्यू मेंबर जे सप्टेंबर, आता बघा 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबरचा हा ग्रँड क्लोजिंग इयर क्लोजिंग प्रमो आहे. याचा फायदा तुमची इन्कम फास्ट वाढण्यासाठी, एखाद्याची 4 व्हीलर आणण्यासाठी प्लॅनिंग करा. मोठी मोठी स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्लॅनिंग करा. तर यामध्ये बघूयात न्यू मेंबर कोण. तर न्यू मेंबर ती लोक की ज्यांची 30 सप्टेंबर 2024 पर्यंत त्यांची जॉईनिंग झाली. आता बघा, एक हु जॉईन 1 ऑगस्ट, 1 ऑगस्ट 2024 ते 31 डिसेंबर 2024, 1 ऑगस्ट 2024 ते 31 डिसेंबर 2024, याच्यामध्ये जेवढी लोक जॉईन होतात ते सगळे न्यू मेंबर्स असणार आहेत. 1 ऑगस्ट पासून जॉईन झालेल्या लोकांना न्यू मेंबर कॅटेगरीमध्ये पकडलं जाणार आहे. कंपनीच्या क्वालिफिकेशन क्रायटेरियामध्ये ते डीएक्सएन मधले न्यू मेंबर्स असतील 1 ऑगस्ट पासून पुढचे. 1 ऑगस्ट पासून पुढचे. आणि काही मेंबर असे पण आहेत की ज्यांचे आयडी एक्सपायर्ड झालेले आहेत. त्यांनी कधीतरी प्रोडक्ट घेतले आणि पुन्हा वर्षभर काही नाही खाल्लं की मात्र मग त्यांनी परचेसिंग नाही केलं की आयडी एक्सपायर्ड. असे किती तारखेला होतात? समजा 30 सप्टेंबर पर्यंत ज्यांच्या नावाच्या पुढे एक्सपायर्ड शब्द येतो आणि ई शब्द येतो, ई हा कॅपिटल येतो, तेव्हा समजा एक्सपायर्ड आयडी आहे. तर त्या एक्सपायर्ड आयडीला ऍक्टिव्ह करायचं आहे, तर त्याला म्हणतात ही सेम प्रमोशन, प्रमोशन नंबर 1. काय केलं ह्या लोकांनी, न्यू मेंबर आणि एक्सपायर्ड मेंबर, इनऍक्टिव्ह मेंबर्स, या लोकांनी पर्सनल पीव्ही जर 1,500 केल्या तर कंपनी त्यांना देणार आहे 120 कॅप्सूलची स्पिरुला फ्री, म्हणजे 625 रुपयाचं बेनिफिट देणार आहे डायरेक्ट. आणि जर त्यांनी 3,000 पीपीव्ही केल्या तर त्यांना 1,250 रुपयाच्या स्पिरुलिना 2 बॉटल फ्री मिळणार आहेत. असा विचार करा की ह्या बॉटल मिळाले म्हणजे तुम्हाला 1,250 रुपये कंपनीने दिल्यासारखे आहेत. वाव लिहू शकता, वाव. म्हणजे हा तुमचा एक इन्सेंटिव्ह स्टार्ट झाला मेन. हा 3 महिने, 3 महिने जर तुम्ही लगातार 3,000 पीव्ही केल्या तर 1,250, 1,250, 1,250, म्हणजे 3 वेळा तुम्हाला 1,250 मिळणार आहेत. किती लोकांना समजलंय लक्षात घ्या, 3 महिने लगातार 3,000 पीव्ही, लगातार 1,250, 1,250, 1,250. काय 1,250? 2 120 कॅप्सूलच्या स्पिरुलिना. वाव लिया, वाव, फंटास्टिक. आजपर्यंत असं घडलेलं नाही, अशा पद्धतीच्या ऑफर कंपनी आपल्यासाठी घेऊन येते. याच्यामुळे तुम्हाला पहिला पार्ट आहे न्यू मेंबर आणि
ज्याला म्हटलं जातं बिलो सॉरी जे न्यू मेंबर्स आणि इनॅक्टिव्ह मेंबर्स, एक्सपायर्ड मेंबर्स. चला पुढे पाहूयात. पहिलं समज असं तर एक आहे, एक एक समज आहे. प्रमोशन एक झाल्यानंतर प्रमोशन दोन मध्ये जाऊया. अच्छा, याचा फायदा काय सांगितलाय पहा. फायदा इथं सिंपल आहे की तुम्ही तुमचा स्वतःचा पीपीपी पण वाढवत आहात, तुमचा स्टेटसही वाढणार आहे आणि तुमचा इन्कम देखील वाढतोय. काय होत आहे, सपोज बेनिफिट आहे तुमच्या टीम मध्ये, सो तुमचा बेनिफिट पहा 6% ने जरी कमिशन काढला तरी 108 रुपये कमिशन. स्पिरुलिना 120 कॅप्सूल छोटी जरी घेतली म्हणजे तुम्ही 1500 पीव्ही केले असतील तर तुमचा प्रॉफिट होतो तो 625. आणि शिवाय यामध्ये अजून एक इन्सेंटिव्ह कंपनी ऍड करते, तो म्हणजे स्पॉन्सर. स्पॉन्सरला बेनिफिट. कुणाला बेनिफिट? स्पॉन्सरला बेनिफिट. स्पॉन्सरला बेनिफिट. स्पॉन्सरला बेनिफिट. वाव, स्पॉन्सर बेनिफिट. आजपर्यंत स्पॉन्सर बेनिफिट नव्हता डीएक्सएन मध्ये. स्पॉन्सर बेनिफिट म्हणजे काय हो? सपोज मी माझ्या टीम मध्ये हे कोणाकडून ते करून घेतलं आणि मी त्याचा डायरेक्ट आहे आणि मी देखील ऑफर अचीव करत असेल तर मला एक्स्ट्रा फिरुना सोबत 155 रुपयाचा ज्ञानोजी साबण फ्री मिळणार आहे. वावल्या वाव, क्या बात आहे. स्पॉन्सरला पण बेनिफिट. अच्छा, मी जर 5 लोकांकडून घेतलं तर 5 लोकांचे 5 साबण तुम्हाला मिळतील. मी 10 लोकांकडून ऑफर करून घेतली तर 10 लोकांचे 10 लोकांचे साबण तुम्हाला मिळतील. फंटास्टिक यार, मस्त एकदम. त्यामुळे तुम्ही जितकं जास्त लोकांकडून करून घेणार तुम्हाला देखील त्या ठिकाणी कंपनी एक तुम्हाला एक क्रायटेरिया इलिजिबल करणार आणि तुम्ही देखील अचीव करणार आहात, टीम मध्ये देखील अचीव करणार आहे. पहिली ऑफर समजली असेल तर पुढे जाऊया. प्रमोशन एआय मध्ये पहा. सपोज त्या लोकांनी नवीन जॉईनिंग आणि इनएक्टिव्ह मेंबर, प्रमोशन एकच आहे अजून, टोटल 3 महिन्यामध्ये एक्स्ट्रा 6,000 पीव्ही झाले. म्हणजे काय झाल्या, मी दर महिन्याला सलग 2000 2000 पीव्ही करत असेल, नीट ऐका, 2000 2000 2000 सलग 3 महिने केले असतील तर तुम्हाला छोटी स्पिरुला तर मिळणारच आहे. जर तुम्ही 2000 2000 पीव्ही केल्या तर छोटी स्पिरुला तर मिळणारच आहे, परंतु तुम्हाला मिळणार आहे एक्स्ट्रा 3 महिने पूर्ण कन्सिस्टंट केल्याबद्दल 360 कॅप्सूलची 1775 रुपयांचं प्रोडक्ट कंपनी फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे. क्या बात है, यस, डबल बेनिफिट. ऑफर के अंदर ऑफर का बेनिफिट लेना है. अगर जर तुम्ही 12,000 पीपीव्ही पूर्ण केले असतील तर 12,000 पीपीव्हीचा अर्थ होतो जर महिन्याला मी 4,000 4,000 4,000 पीव्ही पूर्ण केल्या तर 2 स्पिरुला तर दर महिन्याला मिळणारच आहे, परंतु तुम्हाला 3 महिन्यानंतर अख्खाच्या अख्खा कंबुचाच्या बॉक्स फ्री मिळणार आहे. 2320 रुपयांचा 16 बॉटलचा बॉक्स टोटल फ्री. म्हणजे पहिले तर तुम्हाला 650 650 ते बेनिफिट होतं 1250 रुपयाचं. शिवाय तुमचं दर महिन्याचे 1200 1200 1200 आणि शिवाय हे 2320. आता कॅल्क्युलेशन करा आणि सिम्पल समजावून सांगा स्पॉन्सरला देखील. जर हे एखाद्या व्यक्तीनी असं 3 महिन्याचं कन्सिस्टंट ऑफर पूर्ण केली असेल तुमच्यामुळे, तुमच्या डायरेक्ट मध्ये एक व्यक्तीनी, तर त्याच्याकडनं तुम्हाला पहिल्यांदा साबण तर दर महिन्याला मिळतीलच, पण 3 महिन्याच्या क्वालिफिकेशन नंतर कन्सिस्टंट वाला ज्ञानोजी टूथपेस्ट देखील तुम्हाला मिळणार आहे 375 रुपयांचे. अशी ऑफर 6 लोकांकडून करून घेतली तर 6 लोकांचे 375 रुपयाचं पेस्ट तुम्हाला मिळणार, टूथपेस्ट. ऑपरेशन चला प्रमोशन नंबर 2. 2 नंबरच्या प्रमोशन मध्ये बिलो स्टार एजंट कॅटेगरी आहे. कोणती कॅटेगरी आहे? बिलो स्टार एजंट ऍज पर सप्टेंबर 2024 स्टेटस. जेवढी लोक 2024 पर्यंत स्टार एजंट आहेत, सप्टेंबर 2024 म्हणजे आता 30 सप्टेंबर तारीख संपली आणि आपण 1 ऑक्टोबरला एंट्री मारली आहे, तर मागच्या महिन्याच्या बोनस क्वालिफिकेशन मध्ये जे स्टार एजंट झाले होते ते सगळे बिलो स्टार एजंट म्हणजे त्यांचे 18% जे आहेत, 31 30 डिसेंबर 30 सप्टेंबरला जे 18% आहेत ते लोक बिलो स्टार आहेत. 1 ऑक्टोबरला सुद्धा तुम्ही आता 18%ला असाल, बिलो स्टार मध्ये आहात तुम्ही. आता पहा, त्या लोकांनी जर पर्सनल 3,000 पीव्ही या महिन्यामध्ये केल्या तर त्यांना 1775 रुपयाचं मोठी स्पिरुना फ्री मिळणार आहे. फंटास्टिक यार. मिनिमम 3,000 पीपीव्ही करा आणि तुम्हाला 1775 रुपयाचं स्पिरुलिना फ्री. शिवाय जर तुम्ही टोटल 3 महिने 12,000 पीपीव्ही पूर्ण केल्या, 4,000 4,000 4,000 तर तुम्हाला स्पिरुना तर मिळणारच आहे, परंतु एक्स्ट्रा म्हणजे 1775 1775 1775 3 वेळा मिळतीलच, परंतु 16 बॉटल वर्थ रुपीज कंबुचा जो 2320 रुपयाचा बॉक्स कंपनी तुम्हाला टोटल फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे. हे तुमचे एक्स्ट्रा इन्कम आहे, हे तुमचे एक्स्ट्रा इन्सेंटिव्ह आहे. जितका जास्त तुम्ही प्रोडक्ट अचीव करणार तुमचा पीव्ही एसव्ही बोनस व्हॅल्यूम सगळंच वाढतोय आणि शिवाय कंपनीचे गिफ्ट पण तुम्हाला मिळत आहेत. प्रमोशन नंबर 3 लिहून घ्या लगेच. प्रमोशन तीन कोणत्या कॅटेगरीसाठी आहे? प्रमोशन 3 प्रमोशन A3 नाव आहे, अबाऊ स्टार एजंट.
जेवढी लोक अबाऊ स्टार एजंट डीएक्सएल मध्ये आहेत, आपण सगळेजण जेवढी लोक अबाऊ स्टार एजंट आहात त्या सगळ्या लोकांना प्रमोशन 3 मध्ये राहायचं आहे. ते प्रमोशन 3 अबाऊ स्टार एजंट ऑलरेडी 3,000 पीपीव्ही क्वालिफिकेशन क्रायटेरिया मेंटेन करतात. त्यांनी जर 5,000 पर्सनल पीपीव्ही केल्या तर त्यांना देखील 1,775 रुपयाची स्पिरुना फ्री. लगातार 3 महिने 5,000 पीव्ही केल्या तर लगातार 1,775ची स्पिरुना फ्री. शिवाय टोटल 3 महिन्यामध्ये 20,000 पीपीव्ही केला, टोटल 3 महिन्यामध्ये 20,000 पीपीव्ही अबाऊ स्टार एजंट लोकांनी केल्या तर 2,320 रुपयेचा कंबुचा बॉक्स फ्री आहे. थोडस ना आपल्याला काम काय करायचंय, टर्नओवर वाढवण्यावरती काम करायचंय. हे लक्षात घेताना ना मला 5,000 करायचे आहेत का, 6,000 करायचे आहेत का, 3,000 करा, हा विचार न करता जितक्या जास्त करता तेवढ्या जास्त करण्याचा प्रयत्न आतापासून करा, जेणेकरून तुमचा टोटल व्हॅल्यूम 20,000 3 महिन्यामध्ये झाला की तुम्हाला कंबुचाचा बॉक्स देखील फ्री मिळणार आहे. यामध्ये जेवढी बिलिंग तुमची सिंगल कॅश बिल मध्ये असतील याला कंपनी इन्स्टंट ऑफर घेऊन येत आहे, म्हणजे तुम्हाला जागेवरती ऑफर मिळणार आहे. चला पुढे पाहूया, बंपर चालू झाला सर, दिसरा दिवाळी तर दिवाळी बोनस आलाय तुमच्या करता. हा आहे बंपर, आणि बंपर ऑफर मध्ये कंपनी तुम्हाला कॅश इन्सेंटिव्ह फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस करते. एक जमाना होता मित्रांनो की या गोष्टी आम्ही फक्त बोलत होतो, परंतु आता तुमच्या समोर आल्यात की ज्याला म्हणतात कॅश इन्सेंटिव्ह कंपनी कडून. काय कॅश इन्सेंटिव्ह? सपोज आता पीजीपीव्ही वरती कॅश इन्सेंटिव्ह सुरू आहे, एक्स्ट्रा बोनस इन्सेंटिव्ह. पहिल्यांदा डीएक्सएनच्या इतिहासामध्ये जर तुम्ही 3,000 पीपीव्ही करत 20,000 पीजीपीव्ही महिना संपेपर्यंत पूर्ण करत असाल तर 1,000 रुपये तुम्हाला कंपनीकडून एक्स्ट्रा कॅश इन्सेंटिव्ह मिळणार आहे, आणि त्याच्या स्पॉन्सरला 500 रुपये ऍडिशनल सुपर इन्सेंटिव्ह मिळणार. म्हणजे त्यांनी एकाकडून करून घेतला तर त्याला 500, स्वतःचे 1,000, 1,500 रुपये कॅश इन्सेंटिव्ह मिळणार आहे. फंटास्टिक यार, म्हणजे मी पण क्वालिफाय केलं आणि माझे एका व्यक्तीला मी क्वालिफाय करतोय तर 1,000 प्लस 500, 1,500 रुपये कॅश इन्सेंटिव्ह स्पॉन्सरला मिळणार आहे. मित्रांनो किती मोठी गोष्ट आहे ना. बघा इथं एक उदाहरण दिले की समजा तो तुमचा जो कॅश इन्सेंटिव्ह आहे त्याला ईबीआयक्यू म्हणतात, याला म्हणजे तुमचा ईबीआयक्यू हा जो तुमचा कॅश इन्सेंटिव्ह आहे हा तुमचा 1,000 जो इन्सेंटिव्ह आहे हा तुमच्या एका व्यक्तीने केला तर तुम्हाला 1,000 भेटलेलाच आहे, परंतु एका लाईन मध्ये खालच्या लोकांनी केला, मधली लोक डिस्क्वालिफाईड आहे, ते स्वतः करतही नाही, आणि त्याच्या खालच्या माणसांनी जर केला असेल तर तो तुमचा पीजीपीव्हीचा डायरेक्ट कंप्रेशननी तुम्हाला त्याचे 500 रुपये मिळतील. काही ठिकाणी बघा एक माणूस कामच करत नाही आणि त्याच्या खालच्या 2 लोकांनी हे काम पूर्ण केलं तर त्या दोघांचे 500-500 रुपये वरती येतील. जेवढ्या लोकांकडनं करून घ्याल त्याचा गुणाकार 500 रुपयांपर्यंत सुरू होत आहे. वाव, येस येस येस, किती लोकांना समजतंय प्रमोशन नंबर, येस प्रमोशन समजलं असेल तर येस लिहा, येस येस येस. हे 3 महिन्याचं प्रमोशन आता मी तुमच्या पुढे मांडले पहिल्यांदा. त्यानंतर कंपनी फेज 2 ला तुम्हाला गोवा आणि दुबई मध्ये लीडरशिप कन्व्हेन्शन ऑल कॅटेगरीज, जे तुम्ही आता क्वालिफाय करणार आहात त्या लोकांना पुढचा फेज स्टार्ट होतोय जानेवारी फेब्रुवारी मार्च, त्यासाठी सुद्धा एक क्रायटेरिया असेल, आणि त्यावेळेला तुम्हाला तुमच्या टीम मध्ये नंबर्स ऑफ पीपल कडनं पीजीपीव्ही करणारी संख्या आणायची. आता सांगून ठेवतोय जर तुमच्या टीम मध्ये नंबर्स ऑफ पीपल पीजीपीव्ही करणाऱ्यांची संख्या खाली असेल तर तुम्ही गोवाची लीडरशिप कन्व्हेन्शन लॅव्हियस रिसॉर्ट मध्ये, दुबईची तुम्ही प्रीमियम क्लास मध्ये कंपनीची इंटरनॅशनल टूर देखील अचीव करणार आहात. त्यासाठी पीजीपीव्ही करणाऱ्यांचा क्लब तयार करून खालच्या लोकांना पीजीपीव्ही मध्ये आणा. आपण आता लीडरशिप कन्व्हेन्शन मध्ये सुद्धा पीजीपीव्ही करणाऱ्या लोकांना व्हीआयपी पीजीपीव्ही म्हणणार आहोत, लिहून घ्या लगेच लिहा. म्हणजे आता एक अमेंडमेंट करत आहोत, पीपीव्ही 1,500, पीपीव्ही 3,000, पीपीव्ही 5,000 हे कॅटेगरीज आहेत ना, मग बिलो आणि अभाव प्रमाणे, आणि पीजीपीव्ही 20,000 हे प्रॉपर कन्व्हेन्शन मध्ये प्लॅनिंग होत आहे. आणि हे जे कन्व्हेन्शन मध्ये जे लोक येत आहेत, क्या बात आहे सर, कन्व्हेन्शन मध्ये जे लोक येत आहेत त्या लोकांना आपण व्हीआयपी पीजीपीव्हीचा देखील क्रायटेरिया स्टार्टअप करणार आहोत. पहा 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंत जो इलाइट क्लब तयार होतोय त्या क्लब मध्ये देखील जे फेज 3 ला असतील, स्टेप बाय स्टेप तुम्ही पीजीपीव्ही कंप्लीट करत आहात आणि तुम्ही एक प्रॅक्टिस चालू ठेवली आहे पीजीपीव्ही मेंटेन करा, तर वर्थ ₹3,000 जवळजवळ 9 प्रकारचे वेगवेगळे गिफ्ट जे तुमचे ब्रँडिंग करतील डीएक्सएन ला, हे तुम्हाला डीएक्सएन वर्थ ₹3,000 वेलकम गिफ्ट देणार आहे क्लब मध्ये आल्याबद्दलच. इलाइट क्लब ग्रुप, इलाइट क्लब ग्रुप. मग आता करायचंय काय आपल्याला, आयडेंटिफिकेशन ऑफ मी, माझं स्वतःबद्दलचं पहिलं क्वालिफिकेशन, त्यासाठी तुमचा 7 ते 18% ग्रुप,
कोणतंही काम करताना त्या 6 ते 18% लोकांबरोबर करायला सुरुवात करा. छोटी मोठी मिटिंग करायची, आजूबाजूला गावामध्ये एखाद्या मिटिंग करायचंय, 6 ते 18% व्यक्तीला सोबत घ्या आणि त्याला घेऊन चला, त्यांची ट्रेनिंग चालू करा. 6 ते 18% ग्रुप मजबूत बनवा जो तुमचा बिलो स्टार एजंट ग्रुप आहे. या सगळ्यांच्या पीव्ही वाढवण्यासाठी तुम्ही जितकी मेहनत घ्याल त्याला म्हटलं जाईल तुमचा एक चॅलेंजिंग काम सुरू होतोय. त्यामध्ये तुमचा ऑटोमॅटिकली स्वतःला पहिला आयडेंटिफाय करा, स्वतःला समजून घ्या, चॅलेंज करा, रिकग्निशन मिळणार आहे आणि डुप्लिकेशन द चॅलेंजेस म्हणजे तुमच्या टीम मध्ये हे चॅलेंज द्या, डुप्लिकेट करा आणि रियल लीडर रियल नेटवर्कर तयार करा. किती लोकांना समजली ऑफर? वावली, फंटास्टिक फंटास्टिक. ज्याला परत परत ऐका हा व्हिडिओ आपण लवकर युट्यूब मध्ये देखील शेअर करूया. किती लोकांना समजली आहे? लवकर लवकर तुमचे म्यूट ओपन करा. आता ऑफरचा धमाका सुरू झालाय, हजार हजार रुपये कॅश इन्सेंटिव्ह घ्यायचा आहे. तुमच्या मीटिंग सारखा फंड समजा याला, आणि शिवाय कंपनी वरून तुम्हाला 1200 1300 1500 1700 3 महिन्यानंतर 2 2 हजार रुपये अशा पद्धतीचे बेनिफिट पण प्रोडक्ट मधून देणार आहे. स्पॉन्सरला पण एक्स्ट्रा बेनिफिट आहे, जेवढा गुणाकार जास्त तेवढा स्पॉन्सर बेनिफिट जास्त. वाव वाव क्या बात आहे, किती लोकांना समजलंय? लवकर लवकर शिंदे सर बोला, अंकुश शिंदे सर, सुषमा मॅडम, बालाजी गिरी सर, गजानन वाल्लेकर सर गाडी चालवत आहेत, काळजी घ्या. लवकर लवकर बोला, फास्ट, 1 मिनिट आहे आपल्या हातामध्ये. काय खूपच झालं, छान आवाज येतो सर. का नाही? ग्रेट ग्रेट ग्रेट, मस्त मस्त मस्त, ऑफर क्लिअर झाली आता चांगल्यापैकी. ए वावल्या म्हणा, जबरदस्त, ओ माय गॉड म्हणा, फंटास्टिक, लय सबसे भारी, बड़ा ग्रेट धमाका, सगळ्यांनी ग्रेट. अरे एकच एनर्जी नंबर, पाहिजे राव मातोजी, एनर्जी पाहिजे, येस, सगळ्यांमध्ये पाहिजे एकच एनर्जी. आता नंबर सर, शांत बसू नका. मॅडम कशी वाटली ऑफर? छान मस्त वाटली मस्त सर, झाली एकदम. एकच नंबर. एकच नंबर, महेंद्र काळे सर, माझा केदार बिल सर, संजीवनी सबसे मॅडम, बड़ा गीता धमाका, मॅडम, लवकर 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 बोला, लवकर, फास्ट फास्ट. वालेकर सर, सबसे बड़ा धमाका सबसे सर. बड़ा धमाका, यस यस यस, थँक यू सो मच. मित्रांनो आपण या ठिकाणी थांबणार आहोत. आपण ठरल्याप्रमाणे 30 किंवा 40 मिनिटाच्या मीटिंग मध्ये बऱ्याचशा गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. डेली तुम्हाला एक मोटिवेशनचा सकाळचा कॅप्सूल आहे. दर सोमवार, दर बुधवार आणि दर शुक्रवार या एनर्जीमध्ये राहा आणि तुमची दिवसाची सुरुवात एका चांगल्या एनर्जीनी, पॉझिटिव्ह विचारांनी, सकारात्मक दृष्टीने आणि एनर्जीने करा. थँक्यू ऑल ऑफ यू. हा महिना मात्र तुमच्या हातामध्ये कृषी असा आहे. बाय 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 बाय. आतापासून लिस्ट काढा आणि तयारी लावा. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू, गुड ओके मॉर्निंग. ओके.